नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. दोन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी काश्मीर इथे सीमेवर तैनात असताना अतिरेक्यांच्या हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या महाडच्या वीरपुत्राला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. महाड इसाने कांबळे गावातील भारतमातेचे शूर जवान राहुल भगत यांना काश्मीरच्या खोऱ्यात शत्रूशी लढताना वीरमरण आलं. देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या या वीरपुत्राने अवघ्या 28व्या वर्षी देशासाठी प्राणत्याग केला. वीर जवान राहुल भगत यांचं पार्थिव 2 दिवसांनंतर त्यांचं मूळ गाव इसाने कांबळे इथे आणण्यात आलं. मध्यरात्री 12 वाजता राहुल भगत यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणल्यानंतर कुटुंबासह उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. राहुल भगत यांच्या अंत्यदर्शनासाठी मध्यरात्र असूनही मोठा जनसागर उसळला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता शहीद राहुल भगत यांची अंत्ययात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली. वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत अंत्ययात्रेमध्ये तरुण मोठ्या संख्येने सामील झाले होते. अखेर पोलीस आणि लष्कराकडून शहीद राहुल भगत यांना मानवंदना देण्यात आली. शहीद राहुल भगत यांना शासकीय इतमामात रायगडकरांनी अखेरचा निरोप दिला. वादळवारा लाईव्हसाठी रामदास चव्हाण सह न्यूज ब्युरो महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.